ठिकाणी एन एस सी सी स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलच्या वतीने आपण सन्माननीय आमदार विक्रमजी काळे सर हे जे मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील आमदार आहेत, विधान परिषदेशी संबंधित आहेत आणि उच्च सभेतील आमदार आहेत। तर सर, जे विद्यार्थी आहेत त्यांना खेळाच्या माध्यमातून अनेक जे सुविधा मिळू शकतात शिक्षण विभागाच्या संदर्भात, परंतु आज पंतप्रधानांनी सांगितले की 2024 त्यांना ऑलिम्पिक घ्यायचं होतं, परंतु क्रीडा विकासामध्ये गती भारताची नसल्यामुळं डॉक्टर बॅच यांनी, थॉमस बॅच यांनी सांगितलं की इथं थोडंसं थांबा तुम्ही। तर तुम्ही काय त्या दृष्टिकोनातून काय तुमच्या योजना, प्रयोजना, सहाय्यक योजना आणि उपयोजना आहेत? महाराष्ट्र शासनाला वारंवार आम्ही क्रीडा धोरण जाहीर करा यासाठी सभागृहात अनेक वेळा प्रश्न उपस्थित करून आवाज उठवलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनानं नुकतंच क्रीडा राज्याचं नवीन क्रीडा धोरण त्या ठिकाणी तयार केलेलं आहे। आज आपण पाहतोय की क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात करिअर घडवण्याची संधी त्या ठिकाणी निर्माण होते आणि म्हणून शालेय शिक्षण आणि क्रीडा असा संयुक्त विभाग त्या मंत्र्याकडे जोडलेला आहे आणि म्हणून अधिकाधिक विद्यार्थ्यांना त्या माध्यमातून सहकार्य व्हावं। गोरगरीब खेडेगावातील ग्रामीण भागातील सुद्धा अनेक चांगले अष्टपैलू खेळाडू घडवण्याचं काम या माध्यमातून त्या ठिकाणी होतं आणि मग ग्रामीण भागातल्या या अष्टपैलू खेळाडूंना मग कुणी कबड्डीमध्ये असेल, कुणी क्रिकेटमध्ये असेल, कुणी खो खोमध्ये असेल किंवा त्या ठिकाणी कुस्तीमध्ये असेल, अशा अनेक प्रकारच्या खेळामध्ये ग्रामीण भागातील खेळाडूसुद्धा आपले नैपुण्य त्या ठिकाणी दाखवत असतात, परंतु केवळ त्यांना आर्थिक मदत होत नाही, योग्य असं मार्गदर्शन होत नाही, चांगला त्यांना कोच मिळत नाही, म्हणून असे विद्यार्थी मागे पडतात, असे खेळाडू मागे पडतात। म्हणूनसाठी राज्याने क्रीडा पॉलिसी तयार करावी, क्रीडा धोरण तयार करावं आणि त्या माध्यमातून या क्रीडापटूंना अधिकाधिक प्रोत्साहन दिलं पाहिजे यासाठी आम्ही सभागृहात सातत्याने आवाज त्या ठिकाणी केलेला आहे आणि आज आपल्याला पाहायला मिळते की आज 10वीची परीक्षा असेल, बोर्डाची 12वीची परीक्षा असेल, तर जे खेळाडू आहेत ज्यांनी बोर्डाची परीक्षा दिली आहे त्यांना 25 मार्क, खेळामध्ये राज्यस्तरावरती जर त्यांनी नैपुण्य प्राप्त केलं असेल तर विशेष असे 25 मार्क देण्याची सुविधासुद्धा आपल्या महाराष्ट्र सरकारनं राज्यमंडळाच्या मार्फत त्या ठिकाणी केलेली आहे। त्याचा उद्देश तोच आहे की या विद्यार्थ्यांना खेळामुळे अभ्यासामध्ये जास्त लक्ष देता येत नाही, तेव्हा त्यासाठी एक गुणसुद्धा त्यांना पास होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होते। या माध्यमातून सुद्धा आज आपण पाहतोय की एकंदर राज्यामध्ये आपल्या खेळाला चांगला स्कोप आहे, चांगली संधी आहे, परंतु महाराष्ट्र शासन त्याकडं विशेष लक्ष देत आहे पण जेवढं द्यायला पाहिजे तेवढं देत नाही आणि म्हणूनसाठी सुद्धा अनेक वेळेस आपण पाहतो मोठ्या राज्यस्तरीय किंवा ऑलिम्पिक सारख्या जेव्हा क्रीडा क्षेत्रामध्ये अनेक चांगले जेव्हा खेळ राज्यस्तरावरचे, भारताच्या स्तरावरचे, देशाच्या स्तरावरचे होतात, राष्ट्रीय स्तरावरचे होतात, तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा काही भ्रष्टाचार होतो, तेव्हा तो भ्रष्टाचार दूर झाला पाहिजे आणि निकोप खेळाडूंना त्या कुठलीही मॅच फिक्सिंग न होता त्या खेळाडूंना त्या ठिकाणी संधी दिली गेली पाहिजे, हाच त्या पाठीमागचा उद्देश असला पाहिजे। आज आपण हा विषय या यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी आपण घेतला, त्याबद्दल मी आपलं मनापासून अभिनंदन करतो आणि या सर्व राज्यातले चांगले खेळाडू घडावेत, त्यांना चांगलं व्यासपीठ मिळावं, चांगलं रणांगण मिळावं यासाठी शिक्षक आमदार म्हणून मी सातत्याने प्रयत्न करत आहे। सर, सायन्सचे जे शिक्षक आहेत तर त्यांना प्रमोशन म्हणून एक्स्ट्रा प्रशिक्षण प्रक्रिया होत असते, तर त्या दृष्टिकोनातून जे क्रीडा शिक्षक आहे किंवा शिक्षक क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष आत्मीयता दाखवतात तर त्यांना एशियन स्पर्धा असेल किंवा ऑलिम्पिक स्पर्धा असेल असे नेण्यासाठी काय प्रक्रिया तुम्ही राबवू इच्छिता? आम्ही तर महाराष्ट्र शासनाकडे वारंवार मागणी करतोय की प्रत्येक शाळेमध्ये क्रीडा शिक्षक वेगळा दिला पाहिजे। 250 विद्यार्थी ज्या शाळेमध्ये असतील तिथं किमान एक क्रीडा शिक्षक महाराष्ट्र शासनाने नेमावा, परंतु अजून तरी त्याबाबतीतला निर्णय शासनाने घेतलेला नाही आहे, कारण प्रत्येक शाळेमध्ये एक क्रीडा शिक्षक असला तरच या ठिकाणी चांगल्या दृष्टिकोनातून खेळाडू निर्माण होण्यास मदत होऊ शकेल, म्हणूनसाठी आमचा आग्रह सुरू आहे, शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे आणि शासनानं तो निर्णय घ्यावा अशी आग्रही मागणी आमची शासनाकडे त्या ठिकाणी आहे। धन्यवाद सर, थँक्यू सर।